गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. नमस्कार, मी सिद्धेश. गोवन वार्ता लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रोज संध्याकाळी कोरोनाची आकडेवारी आम्ही तुम्हाला सांगत असतो काय आहे, आणि त्यासोबतच इतर महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावरती देखील आम्ही चर्चा करत असतो. तर आज पुन्हा एकदा सविस्तर चर्चा करणार आहोत या सगळ्या घडामोडींवरती. नेमकी आजची कोरोनाची आकडेवारी काय आहे, त्याच्यानंतर विरोधकांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नेमकं कोण काय म्हणालं, ऑक्सिजनचं राजकारण आज दिवसभर चर्चेचा विषय राहिला त्याच्यावरती देखील बोलणार आहोत, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सगळ्या पंचायतींमध्ये आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे लॉकडाऊन वर्सेस कडक निर्बंध, असंच काहीसं चित्र बघायला मिळते. आणि त्या व्यतिरिक्त काही ठराविक महत्त्वाच्या राष्ट्रीय बातम्या देखील आहेत, त्याच्यावरती देखील आपण या संपूर्ण फेसबुक लाईव्हमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्याच्यावरती देखील आपण बोलणार आहोत या संपूर्ण फेसबुक लाईव्हमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे कोरोनाच्या आकडेवारीची. कोरोनाची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे आजची. पुन्हा एकदा 2,000-2,500 नवे रुग्ण आपल्याला आढळून आलेले आहेत. पण आजची कोरोनाची आकडेवारी सांगण्याआधी एक दिलासादायक गोष्ट मी तुम्हाला सांगेन. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला कोरोनाच्या आकडेवारीमध्ये बघायला मिळते आहे ती म्हणजे गेल्या 8 दिवसांमध्ये तब्बल 9,316 रुग्ण बरे झाले. हा खूप दिलासादायक आकडा आहे. जरी राज्याचा रिकव्हरी रेट कमी झालेला असला तरी देखील अत्यंत दिलासादायक असा हा आकडा आहे. गेल्या 8 दिवसात तब्बल 9,316 रुग्ण बरे झाले आहेत. पण चिंता कशाची आहे तर मृत्यूदराची. मृत्यूदर जो आहे तो आटोक्यात येताना आपल्याला बघायला मिळत नाही, आणि ही सगळ्यात जास्त चिंताजनक बाब त्यामुळेच मानली जाते आहे. गेल्या 8 दिवसांमध्ये 300 जास्त रुग्ण दगावलेले आहेत. एकूण गेल्या 8 दिवसांमध्ये किती रुग्ण दगावले आहेत ते मी तुम्हाला आधी सांगतो. 317 रुग्णांचा मृत्यू गेल्या 8 दिवसांमध्ये झालेला आहे, जी की सगळ्यात धक्कादायक आणि चिंताजनक अशी आकडेवारी आहे. पण रुग्ण बरं होण्याचं प्रमाण देखील मोठं आहे, त्यामुळे अगदीच कोणी घाबरून जाऊ नये. रुग्ण मोठ्या संख्येनं बरे देखील होत आहेत, पॉझिटिव्ह जसे आढळतात मोठ्या संख्येनं तसेच बरे देखील होण्याचं प्रमाण जास्त आहे. आता अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आजच्या दिवसभरातली, जे मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेलं आहे त्या मेडिकल बुलेटिनमध्ये काय नेमकी आकडेवारी देण्यात आली आहे ती आपण बघूयात. आज नव्याने आढळून आलेली रुग्णसंख्या आहे 2,814, मृत्यू झालेले आहेत साधारण 52, आणि आत्तापर्यंत मृतांचा जो आकडा आहे संपूर्ण कोरोना आल्यापासूनचा तो पोहोचलेला आहे 1,372. गेल्या 24 तासांमध्ये राज्यामध्ये 1,870 रुग्ण बरे झालेले आहेत. अत्यंत दिलासादायक गोष्ट, रिकव्हरी रेट जो आहे राज्याचा तो 72.15% इतका झालेला आहे. आत्तापर्यंत 72,799 रुग्ण जे आहेत हे बरे झाले आहेत. तर सध्याच्या घडीला सक्रिय रुग्णसंख्या किती आहे त्याच्यावरतीही चर्चा करूयात. 26,731 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. आता डिचोली असेल, साखळी असेल, पेडणी असेल, वाळपई असेल, म्हापसा, पणजी, बेतकी, कांदोळी, हा जो सगळा भाग आहे इथे आता हॉटस्पॉट बनू लागलेले आहेत. म्हणजे हा जो ग्रामीण भाग आहे, प्रामुख्यानं ज्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता तिथे मोठ्या संख्येनं कोरोनाची दुसरी लाट जी आहे ती आपल्याला फुफावताना दिसते, आणि तशाच पद्धतीची रुग्णवाढ आपल्याला या आकडेवारीमधनं बघायला मिळते. दक्षिण गोव्यामध्ये बोलायचं झालं तर तशाच पद्धतीची आपल्याला रुग्णवाढ दिसते आहे. काणकोण, बाळी, त्याच्यानंतर कुडतरी, लोटली, केपे या सगळ्या ठिकाणी, अगदी फोंडा, वास्को, नावेलीपासनं सगळ्या ठिकाणी जी आहे ती आपल्याला भयंकर रुग्णवाढ जी आहे ती बघायला मिळते. आणि आता या सगळ्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवरती आजची दुसरी महत्त्वाची बातमी जी आहे जी दिली आपल्याला दैनिक गोवन वार्तानी ती या अशा अनुषंगाने महत्त्वाची आहे, कारण कोरोनाच्या या सगळ्या महामारीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व जर का कुठल्या गोष्टीला आलं असेल तर ती गोष्ट होती लसीकरण. आता लसीकरण केल्यानंतर सगळेजण निर्धास्त होतील, त्यानंतर प्रत्येकाची इम्युनिटी हर्ड होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा कोरोनामुळे होणारा इम्पॅक्ट तितका होणार नाही. पण या सगळ्यात एक चिंताजनक बाब समोर आलेली आहे ती म्हणजे अशी की लसींचे 2 डोस घेऊनसुद्धा पणजीतील सुमारे 8 जणांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेली आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, आणि याच्यामुळे होणार आहे असं की लसीकरण घेणाऱ्यांबद्दलच संभ्रम निर्माण होणार आहे. आता पणजी परिसरातील राजकीय व्यक्तींचे आई वडील 2 डोस घेऊनही 15 दिवसांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. आता ही एक गोष्ट आहे. मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण अशीही लक्षात ठेवायला हवी की सध्या लसीकरणाव्यतिरिक्त दुसरं कुठलं शस्त्र हातामध्ये नाही आहे, त्यामुळे लसीकरणाबद्दल कुठलीही शंका न बाळगता लसीकरणाला सामोरं जायचं आहे. लस ही आपल्याला कोरोनाशी 2 हात करताना जास्त बळ देणार आहे, याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की तुम्हाला कोरोना होणार नाही. त्यामुळे कोरोनाचं लसीकरण हे नितांत गरजेचं आहेच,
पण पणजीतली ही जी बातमी आहे ही अत्यंत चिंताजनक आणि काळजी करायला लावणारी अशीच आहे. कारण जर का कोरोनाची लस घेतल्यानंतर देखील पुन्हा काळजी घेतली जात नसेल आणि पुन्हा जर का कोरोनाची लागण होत असेल तर मग त्याच्याकडे कशा पद्धतीने बघायचं हे सुद्धा आता आरोग्य यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान या निमित्तानं असणार आहे. ह्या होत्या दोन महत्त्वाच्या बातम्या. एक झाली कोरोनाची आकडेवारी, दुसरी झाली कोरोनाची लस घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णवाढ किंवा रुग्ण आढळून येण्याची बातमी. यानंतर आजच्या दिवसभरातली तिसरी महत्त्वाची बातमी जी की संध्याकाळी घडली ती म्हणजे विरोधक जे आहेत राज्यातले विरोधी पक्षनेते असतील किंवा विरोधी पक्षातील आमदार असतील या सगळ्यांनी संयुक्त बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय झाले. गेल्या अनेक काळापासून आपण पाहतोय की या बैठकीनंतर जी ती पत्रकार परिषद ही झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये काय काय झालं हे मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगणार नाही, अगदी थोडक्यात आणि इन शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न करतो की सगळ्याच सर्वपक्षीय विरोधकांनी जे आहे ती सरकारवरती टीका केली, डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावरती टीका केली, आरोग्य यंत्रणेवरती टीका केली की आरोग्य खात्यामध्ये देखील अंतर्गत गटबाजीवरती देखील टीका केली. पण प्रामुख्यानं कुठल्या गोष्टी आहेत ज्या विरोधकांनी सुचवलेल्या आहेत त्याच्यावरती देखील सगळ्यांनीच गांभीर्याने बघण्याची गरज आहे. दिगंबर कामत यांनी सुचवलेलं आहे की टास्क फोर्सची स्थापना केली पाहिजे, एक टास्क फोर्स नेमला पाहिजे जो की या संपूर्ण राज्यामध्ये जी कोविड ची परिस्थिती उद्भवलेली आहे ती आटोक्यात आणण्यासाठी तो टास्क फोर्स मार्गदर्शन करेल सगळ्याच प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणांना. याच्यानंतर आणखीन एक प्रमुख मागणी जी केली प्रतापसिंह राणे यांनी ते असं म्हणतायत की वॅक्सिनेशन सर्टिफिकेट हे अनिवार्य करायला पाहिजे, म्हणजे जे कोणी राज्यामध्ये येतात त्यांच्यासाठी वॅक्सिनेशन सर्टिफिकेट हे अनिवार्य करण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली. रोहन खवटे, विजय सरदेसाई आणि प्रसाद गावकर या सगळ्यांनीही डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावरती सडकून टीका केली, जोरदार हल्लाबोल त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला आहे. डॉक्टर प्रमोद सावंत हेच संपूर्ण या कोविड लाटेला जबाबदार आहेत की काय अशा पद्धतीचा आरोप यावेळी त्यांनी त्यांच्याकडनं करण्यात आला आहे. यावेळी सगळ्याच आमदारांनी एक गोष्ट सांगितली प्रामुख्याने ती म्हणजे आपल्या आपापल्या मतदारसंघातली लोकं त्यांना मदतीसाठी सातत्यानं फोन करतात पण तेच हतबल झाले आहेत. रात्री अवेळी जेव्हा पण फोन येतो त्याच्यानंतर देखील मदत करण्यासाठी म्हणून ते लोक आता हेल्पलेस झाले आहेत अशा पद्धतीची गोष्ट आपल्याला सातत्याने विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत ते सांगताना दिसले. त्याच्यामुळे त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये लसीकरणावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं, ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं, सरकारची अंतर्गत गटबाजी जी आहे त्याच्यावरनं त्यांनी सवाल उपस्थित केले, टीका केली. या सगळ्यामध्ये एक गोष्ट दिसली ती म्हणजे सगळ्यांनी म्हणजे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील या दोघांनी एकत्र येऊन कोरोनाच्या काळामध्ये एकत्र लढा देणं नितांत गरजेचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये कशा पद्धतीनं आता विरोधकांनी दिलेल्या सूचनांचा उपयोग किंवा सल्ला हे डॉक्टर प्रमोद सावंत सरकारमधले मंत्री ऐकतात, कशा पद्धतीने त्याच्याकडे पाहतात, त्याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया देतात हे आता पाहणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे. एक याच्यामध्ये गंभीर आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे रोहन खवटे यांनी. रोहन खवटे यांनी म्हटलं होतं की व्हॉट्सअप ग्रुप एक बनवण्यात आला होता सगळ्याच सरकारमधील मंत्री त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये तर हा ग्रुपच दोन दिवसांमध्ये निकाली काढण्यात आला असं का झालं असावं ह्याच्यावरनं पण त्यांनी सवाल उपस्थित केले. तर एकंदर गोष्ट अशी आहे की विरोधक हे अत्यंत हेल्पलेस झालेले आहेत आणि त्यांनी त्याच संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सरकारला विनवणी केली आहे की आपण एकत्र येऊन काम करूया. सरकार एकत्र येऊन विरोधकांसोबत काम करण्याची भूमिका बजावतं का हे आपल्याला त्यामुळे येत्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर चौथी महत्त्वाची बातमी ती म्हणजे ऑक्सिजनचं राजकारण आणि आणखी कडक निर्बंध. सकाळीच विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ऑक्सिजनचा पुरवठा, ऑक्सिजनची लागणारी सगळी यंत्रणा ह्याच्यावरती जे डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री हेच स्वतः या गोष्टीची जबाबदारी घेणार आहेत आणि तेच याच्यावरती नियंत्रण ठेवणार आहेत. आरोग्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगितल्यानंतर दुपारच्या वेळेस मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत असं म्हणाले की हो तसं ठरलेलं आहे म्हणून त्यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला. आता याच वेळी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली ती म्हणजे ज्या वेगवेगळ्या ग्रामपंचायती वेगवेगळे नियम जे मांडण्यात आलेले आहेत लावण्यात आलेले आहेत तर तसे त्यांनी लावू नये, त्याच्यामुळे संभ्रम निर्माण होतोय, गोंधळ निर्माण होतोय, सरकारनं दिलेले जे नियम आहेत त्याचंच त्यांनी पालन करावं. आणि या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अशी सांगितली की जे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते ह्या कडक निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली. आता ही वाढ काय तर अनावश्यक जी दुकानं आहेत, जी दुकानं अत्यावश्यक नाही आहेत, जीवनावश्यक नाही आहेत, अशी दुकानं जी आहेत
ती पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत, त्यांच्यावरती निर्बंध घालण्यात येणार आहेत. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की हॉटेल्स ज्या आहेत त्या हॉटेल्सची फक्त आणि फक्त पार्सल आणि टेक अवे सेवाच सुरू राहील आणि हॉटेल्स त्या अनुषंगाने चालू राहतील. आता हॉटेलमध्ये 50% देखील उपस्थितीमध्ये हॉटेल्स चालू शकतील असा देखील एक आदेश काढण्यात आला. आता ती डिटेल ऑर्डर आल्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं त्या 50% काय झालं आहे आणि हे टेक अवे पार्सल या नव्या निर्बंधांचं त्यांनी काय केलेलं आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट, निर्बंधांमध्ये वाढ केली आहे हे नक्की आणि निश्चित, आणि यावरनंच नवा वाद उफाळून आला आहे आणि त्याच्यावरतीच आता पाचवी बातमी जी आपली त्याच्यावरती बोलणार आहोत. आणि हा वाद आहे लॉकडाऊन वर्सेस कडक निर्बंध. आता लॉकडाऊन शब्द हा मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे टाळलेला आहे. जर का आपण इतर राज्यांचा विचार केला किंवा जर का अगदी केंद्र सरकारचाही विचार केला, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने सल्ला दिला होता की देशव्यापी लॉकडाऊनचा विचार करावा, पण आपण राजस्थानपासून अगदी महाराष्ट्रापर्यंत जर का विचार केला तर प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन ह्या शब्दाला दुसरं काहीतरी नाव देण्यात आलं, ब्रेक द चेन असं महाराष्ट्रामध्ये म्हटलं आहे, राजस्थानमध्ये पण असंच काहीतरी मोठंसं नाव ठेवण्यात आलं आहे आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन या शब्दाची धास्ती लोकांमधनं कमी व्हावी, मजुरांमधनं कमी व्हावी म्हणून हे सगळं केलं असेल असा एक अंदाज वर्तवला जातोय. पण मुळात लॉकडाऊन हा शब्द कोणालाच नको आहे, मुख्यतः सरकारला नको आहे आणि त्यामुळेच हे वेगवेगळं नामकरण कडक निर्बंध असा शब्द आणून मग नंतर त्याच्यावरती चर्चा केली जाते. आता लॉकडाऊन वर्सेस कडक निर्बंध हे करताना राज्यातल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, वेगवेगळा घटनाक्रम जो आहे त्याच्यावरती खास करून प्रामुख्यानं बोलायला हवं, कारण राज्यामध्ये आज सातत्यानं वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या ऑर्डरचे फोटो हे व्हॉट्सअपवरती व्हायरल होत आहेत. वेगवेगळ्या ग्रामपंचायतींनी आपापल्या ठिकाणी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये ऑर्डर काढलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की स्ट्रिक्ट लॉकडाऊन असणार आहे किंवा स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत, त्याच्यामध्ये 7-12 किंवा 6-10 अशा वेळेतच दुकानं उघडी राहू शकतात, अत्यावश्यक सेवेमध्ये फक्त मेडिकल, पेट्रोल पंप आणि हॉस्पिटल्स या सगळ्या सुविधा किंवा गॅस सिलेंडर LPG वगैरे या सगळ्या सुविधा सुरू राहू शकतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता यात एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशीही दिसते की जे वेगवेगळे नियम आणि वेगवेगळ्या नोटिसा ज्या प्रत्येक ग्रामपंचायतीकडनं काढण्यात आलेल्या आहेत याच्यात आणि डिचोली नगरपालिकेने जी काढलेली नोटीस आहे त्याच्यात एक प्रामुख्यानं फरक आपल्याला जाणवतो. तो म्हणजे या नोटीसमध्ये, म्हणजे डिचोलीच्या नोटीसमध्ये आपल्याला लॉकडाऊन हा शब्द प्रामुख्यानं दिसतो, स्ट्रिक्ट लॉकडाऊन असं. तर मग कम्प्लीट लॉकडाऊन, तर त्या कम्प्लीट लॉकडाऊनचा अर्थ सरळ आहे की पूर्णपणे टाळेबंदी असणार आहे आणि त्या टाळेबंदीमध्ये काय काय सुरू राहणार, काय काय बंद राहणार असं त्या नोटीसमध्ये मेन्शन करण्यात आलं आहे. पण आता होत आहे असं की सरकारने जारी केलेले निर्बंध आणि त्याच्यानंतर प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये, म्हणजे नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत असेल, अशा प्रत्येक पंचायत क्षेत्रातील किंवा आपापल्या स्थानिक प्रशासकीय लोकनेत्यांनी आपापल्या ठिकाणी जे ऑर्डर काढलेले आहेत त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप मोठा संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि जो होणं स्वाभाविक देखील आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम पंचायतींनी करू नये अशा पुन्हा एकदा निर्बंध लादून त्यामुळे सरकारने जे ऑर्डर दिलेले आहेत तीच फॉलो करावी असं देखील आव्हान मुख्यमंत्री आपल्याला करताना दिसले. आता एक आपण क्रोनॉलॉजी बघूया. आता फोंड्यातील व्यावसायिकांनी रविवारपर्यंत शहरामध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळेमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतरांनी लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हावं असं तिथल्या व्यावसायिक फोरमनं म्हटलेलं आहे. फोंडा झालं, आता साखळी. आता साखळीमध्ये बाजारपेठ आणि इतर व्यवहार हे 12 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय तिथल्या पालिकेनं घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अत्यावश्यक सेवा या 6-12 सुरू राहणार आहेत. याच्यामध्ये फार्मसी, म्हणजे मेडिकल, पेट्रोल पंप यांना सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर हळदोणा मतदारसंघ, तिकडे 5-12 मेपर्यंत 8 दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आमदार ग्लेन टिकलो यांनी घोषित केलेलं आहे. त्याच्यानंतर तिकडे पण 6-12 इतक्या वेळेतच दुकानं उघडी राहणार आहेत. डिचोलीमध्ये 5 दिवस 100% लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला, राजेश पाटणेकर यांनी याची माहिती दिली. त्याच्यानंतर ही जी आपण क्रोनॉलॉजी बघितली तर एक महत्त्वाचा निर्णय असा पडतो की लॉकडाऊन नाही असं जर का मुख्यमंत्री म्हणतात तर मग त्यांच्याच अनेक मतदारसंघांमध्ये, त्यांच्याच सरकारमधल्या अनेक आमदारांमध्ये स्थानिक पातळीवरती जर का लॉकडाऊनचा निर्णय होता तर याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच लोकांनी जी मागणी केली होती की कडक लॉकडाऊन केला जावा ती मागणी, आणि त्याच्यानंतर आता पंचायतींनी आपापल्या लेवलवरती केलेले स्थानिक निर्बंध जे घातलेले आहेत स्थानिक कार्यक्षेत्रामध्ये येणारे याचा संबंध एकमेकांशी लावला जातो आहे आणि या दोघांमधनं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे ते म्हणजे लोकांमध्ये. त्यामुळेच एकंदर याच्यामध्ये भरडला जाणार आहे तो म्हणजे सर्वसामान्य गोव्यातील माणूस. सरकारचे निर्बंध, स्थानिक प्रशासनाचे निर्बंध, नेमके कुठले निर्बंध पाळायचे हा प्रश्न, त्याच्यानंतर नेमकं काय करायचं, अडीअडचणीची वेळ आली तर नेमकं काय करायचं असा मोठा
गंभीर प्रश्न या निमित्तानं उभा राहणार आहे किंवा उभा राहायला सुरुवात झालेली आहे. काही ग्रामपंचायतींनी नगरपालिकांनी ऑलरेडी आपले ऑर्डर काढलेले आहेत. काही ग्रामपंचायती नगरपंचायती या नगरपालिका ह्या ऑर्डर काढण्याच्या तयारीमध्ये आहेत. पण एकंदर आपल्याला जे वातावरण दिसतं आहे ते साधारण असं आहे की लोकांची वर्दळ थांबवण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय घेतला जातो आहे. आता याच्यामध्ये कशी वाढ करायची, काय करायचं, असा सगळा मुद्दा जो आहे तो येत्या काळामध्ये चर्चेला जाणार आणि त्याच्यावरनं राजकारण आपल्याला होताना दिसणार. पण प्रामुख्याने एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी आहे, ती म्हणजे कोरोना वाढतोय, संपूर्ण देशात वाढतोय, बरं होण्याचं प्रमाण देखील आहे. त्याच्यामुळे गाफील होऊन जायचं नाही आहे. हा जो काळ आहे बंद किंवा निर्बंध आणलेल्या नंतरचा, त्या काळामध्ये प्रत्येकाने स्वतःला तयार करायचं आहे. प्रत्येकाने स्वतःची आपली एक तयारी करायची आहे की हे सगळे निर्बंध संपल्यानंतर मी कसा वागणार आहे किंवा मी काय करणार आहे, काय काळजी घेणार आहे, मला कशी काळजी घ्यावी लागणार आहे, मास्क कसा घालावा लागणार आहे किंवा घराबाहेर पडताना कशी गर्दी करायची नाही आहे, या सगळ्या गोष्टींचं पालन जर का आपण आत्ता करायला शिकलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये जी आता दुसरी लाट आपल्याला गोव्यामध्ये बघायला मिळते, तर अशाच पद्धतीचं जे तर्कवितर्क आणि अंदाजात जो रोहन खवटे यांनी उपस्थित केला होता, ते असं म्हणाले होते की साधारणपणे तिसरी लाट देखील येऊ शकते 12 ते 15 मेच्या दरम्यान, असा देखील तज्ज्ञांनी अंदाज वर्तवलेला आहे. खरं खोटं माहीत नाही, पण जर आपण काळजी घेतली नाही तर अशा कितीतरी लाटा येतील आणि कितीतरी मृत्यू आपल्या डोळ्यासमोर होतील आणि आपण हतबल असू तेव्हा आत्तासारखेच. त्यामुळे आत्ता ही वेळ आहे तयारी करण्याची, प्रत्येक माणसानं काय करायचं आणि काय नाही याची. 5 बातम्या मी तुम्हाला सांगितली आणि आता वळूयात काही महत्वाच्या घडामोडींकडे. IPL चे सामने जे आहेत, काल मॅच रद्द झाली, एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला त्याच्यामुळे, आणि त्याच्यानंतर सलग थेट दुसऱ्या दिवशी दुपारी हा निर्णय झाला की IPLचं हे जे सीझन आहे ते इथेच स्थगित करण्यात आलेलं आहे. पुढे कधी होणार, काय होणार ह्याच्याबद्दल देखील शंका आहे. वर्ल्ड म्हणजे T20 वर्ल्ड कप नंतर होणार का किंवा होणार की नाही होणार ह्याच्याबद्दल सुद्धा शंका आहे. पण अत्यंत महत्त्वाची अपडेट ती म्हणजे IPL रद्द झालेलं आहे, सध्या तरी स्थगित झालेलं आहे. हे स्थगित झालेल्या IPLला फटका दिलेला आहे तो म्हणजे कोरोनाने. त्यामुळे आधीच चर्चा होत होती की एवढा सगळा कोरोना भारतामध्ये वाढतोय, परदेशी कॉमेंटेटर जे होते त्यांनी देखील याच्यावरनं शंका उपस्थित केली होती. गिलख्रिस्टने खास करून पहिल्यांदा ट्विट केलं होतं आणि त्याच्यानंतर अनेक जण याच्यावरती बोलायला लागले. तर अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर का होईना, खेळाडू आढळल्यानंतर का होईना IPL जे आहे ते रद्द करण्यात आलं आहे. यानंतर 7वी महत्त्वाची बातमी आहे दिवसभरातली, ती म्हणजे अशी की कंगना रनौत, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, अभिनेत्री व्यतिरिक्त ट्विटर अकाउंट तिचं जास्त चर्चिलं जाताना आपल्याला पाहायला मिळालं होतं गेल्या काही काळामध्ये, तर तिचं ट्विटर अकाउंट जे आहे ते सस्पेंड करण्यात आलेलं आहे. ट्विटरने तिचं ट्विटर अकाउंट सस्पेंड केलं आहे आणि ही दिवसभर आज ट्विटरवरती ट्रेंड होणारी बातमी, याच्यावरनं अनेक मीम्सही बनलेले आहेत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्विटरनं का तिचं अकाउंट सस्पेंड केलं याला देखील काही महत्त्वाची कारण आहेत. एकतर गेल्या काही काळामध्ये सातत्यानं वादग्रस्त ट्विट कंगना रनौतकडनं होत होते, त्यामुळे तिचं अकाउंटही रिपोर्ट होताना होत असल्याचे देखील आरोप केले जातात, एक दावा केला जातो. पण एक महत्त्वाची गोष्ट, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रोत्साहन देताना जे ट्विट कंगनानं केलं होतं, या ट्विटवरनं सगळ्यात जास्त गदारोळ झाला आणि हे ट्विट जास्त चर्चेला गेलं आणि याच ट्विटचा कुठेतरी फटका कंगना रनौतला बसला असेल अशी देखील चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. त्यामुळे अखेर कंगनाचं ट्विट जे आहे ते सस्पेंड झालेलं आहे. त्याच्यामुळे आता नेमकं कंगना रनौत आता फेसबुकवरती येते की आणखीन कुठल्या सोशल मीडियावरती येते हे सगळं आपल्याला बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आता 8वी बातमी आहे नोकरीच्या संधीची. राज्यामध्ये नोकरीची महत्त्वाची संधी चालून आलेली आहे. राज्य सरकारने 109 अकाउंटंट ऑफिसर्सची पदं भरण्यासाठी अर्ज मागवलेले आहेत. याच्यामध्ये 30 पदं ही ओबीसी कॅटेगरीसाठी आहेत, 15 ST साठी आहेत, 10 आर्थिक मागास वर्गासाठी आहेत आणि खुल्या गटासाठी 33 पदं आहेत. अशी एकूण 109 पदं आहेत. तर तुम्हाला जर का अप्लाय करायचं असेल अकाउंटंट ऑफिसरसाठी, गव्हर्नमेंट जॉब आहे, तर तुम्ही सरकारी संकेतस्थळावरती जाऊन याच्यासाठी अप्लाय करू शकता. तर या होत्या अत्यंत महत्त्वाच्या आणि दिवसभरातल्या घडामोडी ज्याच्यावरती आपल्या सगळ्यांचीच नजर होती. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले आहेत विरोधी आमदार हे बघण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर सोबतच जो निर्णय घेतला जातो आहे गावांकडनं, हा निर्णय नेमका का घेतला जातो आहे याच्यावरती देखील आम्ही एक महत्त्वाचा आर्टिकल केला आहे. तो वाचण्यासाठी तुम्ही www.govanvartalaya.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या, तिथे जाऊन तुम्हाला तो आर्टिकल वाचता येऊ शकेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शाळा या ऑनलाईन सुरू आहेत आणि या ऑनलाईन शाळांच्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टानं शाळांना एक महत्त्वाची सूचना केली आहे. ही सूचना काय आहे ती वाचण्यासाठी सुद्धा तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती जावं लागेल आणि
वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यासाठी पुन्हा एकदा आठवण करतो, www.govanvartalive.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि सातत्यानं गोवन वार्तालाईव्हचं फेसबुक पेज फॉलो करत राहा. ताज्या तवाने अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आम्ही या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो. तुर्तास मी इथेच थांबतोय, तुम्ही पाहत राहा गोवन वार्तालाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.